नमस्कार, मी ऋषिकेश हिरास. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. विठोली शिवारातील बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे. अतिवृष्टीच्या पावसाने बंधाऱ्याची भिंत तुटली, शेतात पाणी घुसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान. येथील विठोली शिवारामध्ये मृदा व जलसंधारण विभाग यवतमाळकडून या शेतशिवारातील शेतकऱ्यांना शेतात पाणी देण्यासाठी म्हणून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हा बंधारा निकृष्ट दर्जाचा निर्माण केल्याने अतिवृष्टीच्या पावसादरम्यान या बंधाऱ्याची भिंत तुटून बंधाऱ्यातील पाणी आजूबाजूला असलेल्या शेतात शिरले असून यामुळे येथील शेतकऱ्यांना लाखोंचा फटका बसला आहे. जलसंधारण विभागाने बंधारा मंजूर केल्यानंतर सदर बंधाऱ्याचे बांधकाम हे शेताच्या बाजूने पाण्याचा प्रवाह होऊ नये असे दर्जेदार होणे अपेक्षित होते. परंतु निकृष्ट झालेल्या कामामुळे पहिल्याच वर्षीच्या पावसाळ्यात या बंधाऱ्याचा बांधा फुटून बंधाऱ्याजवळ असलेले शेत पूर्णतः खरडून निघाले. बंधारा बांधताना दोन्ही बाजूने लांबपर्यंत बंधाऱ्याच्या मातीची भर द्यावी लागते, जेणेकरून बंधाऱ्यात जास्त पाणी झाल्यास शेतात पाणी घुसू नये. मात्र येथे बंधाऱ्याच्या भिंतीचे काम थातुरमातूर केल्याने अतिवृष्टीदरम्यान पावसामुळे बंधाऱ्याची भिंत फुटून शेतात असलेले कापूस, तूर, संत्रा या सर्व पिके अक्षरशः खरडून जाऊन जवळपास 5 फूट खोल नाली सदृश स्वरूप शेतामध्ये निर्माण झाली होती. यावर तुटपुंजी भरपाई देऊन बोळवण काढण्यापेक्षा पीक नुकसानीचे व शेत खरडल्याचे पूर्णपणे मूल्यांकन काढूनच नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नुकसानग्रस्त शेतकरी विनोद विठ्ठल राठोड, महेश विठ्ठल राठोड व राजेश विलास राठोड या शेतकऱ्यांनी मृदा व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले आहे. संबंधित तक्रारीचा विचार न झाल्यास नाइलाजास्तव पुढील मार्ग अवलंबावा लागेल व होणाऱ्या परिणामास संबंधित विभाग जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे. जलसंधारण मंत्र्याच्या मतदारसंघातील हा प्रकार असल्याने यावर जलसंधारण मंत्री काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. अफजल खान, सुरेश चिरड्यांच्यासह मी ऋषिकेश हिरास, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ.